आमचं राजकारण विचारायचं, सुधीर तांबे यांनी ही एक विचार करूनच राजकारण केलं, भविष्यकाळात काँग्रेस श्रेष्ठींशी याबाबत चर्चा केली जाईल, सत्यजित काँग्रेसचा आमदार असता तर आनंद जास्त वाढला असता, बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि सभ्य व्यक्ती आहेत, असत्याचा आधार घेऊन अशा प्रकारची विधानं ते करतील असं वाटलं नव्हतं, फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांशी चर्चा झाल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट, हा केवळ देवेंद्र फडणवीसांचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेली गुगली ही गुगली नसून तो नो बॉल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा अपहार, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही जिल्हा पणन अधिकाऱ्यांचं निलंबन, कारवाईमुळे दोन्ही जिल्ह्यात मोठी खळबळ, मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता। आमदार श्रीकांत भारतीय यांनी विठ्ठल दर्शन घेऊन केली कामाला सुरुवात, श्रीकांत भारतीय यांच्यावरती महाविजय 2024 संयोजक म्हणून जबाबदारी, मोदींच्या झंझावातात यंदाच लोकसभेच्या सगळ्या 48 जागा जिंकणार, श्रीकांत भारतीय यांना विश्वास। महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेची पहिली बैठक पार पडली, सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आर्थिक परिषदेचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि सदस्य उपस्थित होते। तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराद्वारे कर चुकवेगिरी रोखण्यावर भर, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, जीएसटी प्रणाली सुधारणा मंत्री गटाची तिसरी बैठक मुंबईत पार पडली। महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या बैठकीमध्ये राज्याच्या विकासाच्या विजनचं सादरीकरण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, बैठकीमध्ये परिषद सदस्यांनी केलेल्या सूचनांवर आधारित विकासाचा रोडमॅप तयार केला जाईल, फडणवीसांची माहिती। समिती स्थापन केल्याबद्दल चंद्रशेखरन यांनी मानले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार, महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे कसं नेता येईल, अशा विविध मुद्द्यांवर केली चर्चा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कसबा आणि चिंचवड निवडणुकीमध्ये प्रचारांचा धडाका सुरू, चिंचवड आणि कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते तळ ठोकून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा एकत्रित प्रचार। बीडमधील माजलगावमध्ये नातवानं आजीकडे नवीन चपलेची मागणी केली पण आजीने हट्ट न पुरवल्यामुळे नातवानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। नागपूरमध्ये म्हाडा कॉलनी परिसरात पोलीस पकडतील या भीतीनं आरोपीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली, आरोपी मोहम्मद इरफानचा उपचारादरम्यान मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।